नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यात पीक विमा रक्कम जमा होणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, प्रतीक्षित असलेल्या खरीप हंगामात 2023 पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील 22,524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15 एप्रिलपासून वर्ग होणार असल्याची माहिती पीक विमा कंपन्यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या या पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे. त्यामुळे पोर्टवर नुकसानीच्या 72 तासात तक्रारी न केल्यास ऑनलाईन शेतकऱ्यांची नावे पीक विमा कंपन्यांनी वगळली आहे. ऑनलाईन शेतकऱ्यांना खरीपाच्या पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुष्काळ जाहीर झालेला या तालुक्याला 100% पीक विमा मिळणार असल्याची घोषणा देखील जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, परंतु पीक विमा कंपन्याने पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या 22,524 शेतकऱ्यांचाच त्यात समावेश आहे. त्यानंतर पीक विमा कंपन्यांनी एकाच गटातील दोन पक्ष शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज समितीनं दिलेल्या कारणावरून अपात्र ठरवलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.